पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मिर्झा हिमायत बेगच्या फाशीवर मुंबई उच्च न्यायालय शिक्कामोर्तब करणार की फाशीची शिक्षा रद्द करणार यावर आज अंतिम निकाल येणार आहे. एप्रिल 2013 विशेष न्यायालयानं हिमायत बेगला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली होती. हिमायत बेग हा या गुन्ह्यातील एकमेव अटक झालेला आरोपी होता. विशेष न्यायाधीश एन पी धोटे यांच्या न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. बेग विरुद्ध हत्या करणं, हत्येचा प्रयत्न करणं, त्याचबरोबर गुन्हेगारी कट रचणं, अवैधरित्या स्फोटकं जवळ बाळगणं हे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. मूळचा बीडचा रहिवासी असलेल्या बेगला 2010 पुण्यातील पेरू गेट चौकाजवळ अटक करण्यात आली होती. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, हिमायत बेगच्या फाशी बद्दल आज शिक्कामोर्तब होणार आहे, काय सांगाल? मधुरा, जवळपास 1.5 वर्ष झाले मुंबई उच्च न्यायालयामध्ये हिमायत बेगची ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू आहे. ज्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष मुख्य न्यायालयाने हिमायत बेगला फाशीची शिक्षा दिली होती, त्याच प्रकरणाला, त्या निकालाला हिमायत बेगने मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि त्यावर गेली 1.5 वर्ष सुनावणी सुरू होती. त्या पद्धतीने हिमायत बेग आणि इंडियन मुजाहिदीन यांनी सर्व लहान आखून जर्मन बेगचे इथे बॉम्बस्फोट केला होता. त्यात जे निष्पाप 17 लोकांचा बळी गेला होता, त्या सर्व पुराव्याआधी मुंबई सत्र न्यायालयाने हिमायत बेगला दोषी ठरवलं होतं आणि त्याला फाशी शिक्षा दिली होती. तर त्या आधारे पुन्हा जी सुनावणी झालेली आहे, 1.5 वर्ष सुनावणी चालली, बऱ्याच साक्षी झाल्या, बरेच साक्षी पुरावे झाले. असं असताना आता आज मुंबई उच्च न्यायालय हिमायत बेगच्या फाशी शिक्षेवरती शिक्कामोर्तब करते का, किंवा त्याची शिक्षा कमी करतं, याबाबत सगळ्यांचं लक्ष लागून आहे. साधारणतः किती वाजेपर्यंत या संदर्भात शिक्कामोर्तब होऊ शकतं? कारण का आज न्यायालयाने त्यांचा निकाल अंतिम ठेवलेत आहे. ज्यावेळी न्यायालय संपूर्ण त्यांचं बोर्ड झाल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दरम्यान पुन्हा जेव्हा 2 न्यायाधीशांचा बेंच आहे तो पुन्हा जेव्हा बसेल त्यावेळी सुरुवातीलाच हा निकाल जाहीर करण्याच्या आधी हिमायत बेग दोषी कसं आहे हे देखील सांगितलं जाईल आणि त्यानंतर साधारणपणे 3 वाजेपर्यंत हिमायत बेगला फाशी त्याची कायम राहते. या संदर्भातले अपडेट्स अजित आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी वेगवेगळ्या बातमीपत्रात घेतच राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.